भारतीय द्राक्ष महोत्सव याची कल्पना जी आहे ती अतिशय व्यापक आहे. नाशिकला संपूर्ण जगाच्या नकाशावर नाशिकला एक मानाचं स्थान प्राप्त व्हावं म्हणून या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे. नाशिकमध्ये पर्यटनाचे व्यवसाय कसं मोठ्या प्रमाणात वाढवता येईल हा एक उद्देश या इंडिया ग्रेप हार्वेस्ट पाठीमागचा आहे. हे जे ठिकाणे हे खरोखर सर्व शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरेल आणि खरोखर एक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होऊ शकेल. शेतकऱ्याला समूहाने एकत्रित करणं, शेतकऱ्याला शासनाच्या मदतीविरहित उभं करणं आणि शेतकऱ्याच्या उत्पादनाला संलग्न प्रोसेस करून त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये राष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व निर्माण करून मधली जी काही सिस्टम आहे तिला मोडकळीस काढून थेट शेतकऱ्याच्या हिताचं काहीतरी करावं याचं एक रोल मॉडेल म्हणून जर आज नाशिक जिल्हा नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये जर कोण असेल ते आदरणीय विलासराव शिंदे या ठिकाणी. ह्या फेस्टिवलचं महत्त्वाचं वेन्यू हे सह्याद्री फार्म ठेवलेलं आहे ह्याचा मला नाशिकची लोकप्रतिनिधी ह्या नात्याने मनापासून अभिमान वाटतो. चिकाटी आणि क्रिएटिव्हिटी एकत्र आल्यानंतर काय घडतं हे आजचा महोत्सव पाहिल्यानंतर आपल्याला कळेल. आपल्या या संपूर्ण कार्यक्रमाची थीम आहे उत्सव सह्याद्रीचा आणि महाराष्ट्राच्या मानाचा. पल्हारवारी मोठी आण द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दूरून. निसर्ग राजा ऐक सांगतो सुरू झाली अपेरण ससली नटली नवरी आली आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. ढोल कोणाचा आवाज जी नल्लाटी भंडार दूर लोटमध्ये